हेलो फ्रेंड्स, न्यू नीता क्रिएशन या यूट्यूब चैनल मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघा, ही एक साड़ी मी पूर्ण फाडून घेतलेली आहे। साडीच्या स्ट्रिप्स कशा कापायच्या ते या आधी मी जे स्पेशल वीडियो अपलोड केले त्याच्यावरती सांगितलेलं आहे। तर आज आपण एका साडीपासून आयताकृती पायपुसनी कशी बनवायची म्हणजे अगदी बेसिक पासून चा हा वीडियो आहे। स्ट्रिप्स कशा कापायच्या, फासे कसे टाकायचे या बाबतीचे स्पेशल वीडियो मी या आधी अपलोड केले आहे। जे व्यूअर्स नवीन आहेत त्यांनी चॅनलच्या प्लेलिस्टला जाऊन जरूर चेक करा। या प्रकारे नॉट बांधायची आणि नॉट बांधून झाल्यानंतर हा आपला पहिला फासा येतो। तर इथे आता आपला बघा 2 3 4 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 असे जवळजवळ 45 फासे मी टाकून घेणार आहे। बघा, इथे 45 फासे माझे टाकून झालेले आहेत। आता या 45 फास्यांना आपल्याला सरळ सरळ विणायचं आहे, पूर्ण फासे विणायचे। आयताकृती पायपुसणीचं किंवा चौकोनी पायपुसणीचं हेच आहे की आपल्याला कुठेही फासे सोडायचे नसतात। वरपासून खाली आणि खालपासून वर सरळ सरळ आपला विणत जायचं असते। एका साडीमधून आपण हे पायपुसणी बनवतो आहे। जे व्यूअर्स चॅनलला पहिल्यांदा आले असतील त्यांनी आधीचे व्हिडिओ जरूर बघा, म्हणजे ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला शिकायला मिळतील। डिझाईनचे पायपुसणी जे आपण घेतो आहे तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा व्यूअर्सना अडचण येत आहेत। तर अशा व्यूअर्सना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही कंटिन्युअसली चॅनलला व्हिजिट देत राहा, व्हिडिओ पूर्ण बघत राहा। आपण व्हिडिओ स्किप करून बघतो त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत, कारण जे खूपच महत्त्वाचे पॉईंट असतात तेच मी व्हिडिओमध्ये शेअर करत असते। पहिली लाईन आहे आपल्याला थोडी जड जाते, त्यानंतर 4-5 लाईन आपल्या विणून झाल्या की फटाफट लाईन विणून होतात। आता इथे कुठेही डिझाईन नाही आहे, सरळ सरळ जी साडी आपण फाडली आहे त्या साडीचं फासे विणतो आहेत। त्याच्यामुळे 4 ते 5 लाईन जरी आपण बघितल्या तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल। खूप सोपी असते आयताकृती किंवा चौकोनी पायपुसणी विणायला। ज्यांनी याआधी कधीच पायपुसणी विणली नाही अशा व्यूअर्सनी सुरुवातीला आयताकृती किंवा चौकोनी पायपुसणी विणायला घ्या, म्हणजे आपला हाताला एक वळण येईल आणि त्यानंतर तुम्ही गोल पायपुसणी जर घेतली तर बेस्ट होईल। पहिल्यांदा जर आपण फासे टाकले तर काही जे काय होते इथे गॅप तयार होतो, अशा स्ट्रिप्स लांबल्या जातात। तर अशा स्ट्रिप्स लांबल्या तरी काही हरकत नाही, इथे टाका आपल्याला कमी जास्त करता येतं। बघा, इथे ओढून घेतलं की हे जे डिस्टन्स आहे हे कमी होऊन जाते। सुया माझ्या नेहमी 9 नंबरच्या असतात। बघा, वरपासून जशी मी खाली येतात विणत चालली आहे,
इथपर्यंत जसं मी आता विणून दाखवलं सेम त्याप्रमाणे खालपर्यंत विणत येते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। बघा इथे शेवटपर्यंत मी विणत आली आहे। हा शेवटचा फासा जो आहे तो आपल्याला विणायचा नाही, दोन्ही सुयांच्यामधून स्ट्रीप समोर काढून घ्यायची आणि शेवटचा फासा आहे तो फक्त याप्रमाणे उतरवून घ्यायचा। तो या करता की आपल्या पायपुसणीला वेणीची डिझाईन मिळते। बघा आता परत एकदा शेवटचा फासा जो आहे तो याप्रमाणे आता विणून घ्यायचा। तर ज्याप्रमाणे आपण खाली आलोय सेम त्याप्रमाणे एकदा वरती जायचं आहे। सरळ सरळ विणायचं आहे, कुठेही काहीही चेंज नाही आहे। फासे सोडायचं पण लक्ष ठेवण्याची गरज नाही। 45 फासे आपण टाकले, पूर्ण 45 फासे विणायचे आहेत शेवटपर्यंत। चाळीस फासे टाकले तरी चालते, पण चाळीस फासे 35 फासे टाकले तरी चालतात, पण नॉमिनल आयताकृती किंवा चौकोनी पायपुसणीसाठी 45 फासे व्यवस्थित होतात। अगदीच आपल्याला चौकोनीच पायपुसणी जर बनवायची आहे तर 50 फासे घ्यायचे। आपण आयताकृती विणतोय म्हणून मी 45 फासे घेतले आहेत। ही आपली दुसरी लाईन झाली आहे। आयताकृती आणि चौकोनी पायपुसणीचं आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला आपल्याला कोणत्याही बाजूने शिवण्याची गरज पडत नाही। पायपुसणी पूर्ण विणून झाली की सगळे फासे लॉक करून घ्यायचे आणि तिथे आपली पायपुसणी कंप्लीट होऊन जाते। गोल पायपुसणीला आपल्याला दोन बाजू एकमेकांना जोडायच्या असतात, त्याच्यामुळे ते फासे लॉक करून झाल्यानंतर सुधागाने शिवून घेण्याची आवश्यकता पडते। इथे मात्र आपल्याला शेवटी सुईधागाने शिवण्याची गरज पडत नाही। फासे लॉक करून झाली की आपली पायपुसणी तयार होऊन जाते। बघा आता इथे दोन लाईन माझ्या कंप्लीट झाल्या आहेत। पुढच्या सगळ्या लाईन सेम आपल्याला याप्रमाणेच विणायच्या आहेत।
आता याच प्रमाणे मी पूर्ण पायपुसणी कंप्लीट करून घेते आणि शेवटी फासे कसे लॉक करायचे हे आपल्याला दाखवणार आहे। आयताकृतीची लांबी तुम्ही तुम्हाला आवडेल तेवढी ठेवू शकता। मी मला जसे सफिशियंट आहे तेवढी विणणार आहे। पूर्ण पायपुसणी कंप्लीट करून घेते मी आता आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। बघा आता इथपर्यंत पूर्ण माझी पायपुसणी कंप्लीट झाली आहे। मला लांबीलाही एवढीच ठेवायची आहे म्हणजे आयताकृती दिसेल आणि फिनिशिंग बघा किती सुंदर दिसते। कुठेही धागे निघालेले दिसत नाही, त्याचबरोबर कुठे नॉट दिसत नाही। तर ही सिंपल पायपुसणी आहे। जे नवीन व्ह्यूअर्स आहेत ज्यांनी याआधी कधीही पायपुसणी विणायला घेतली नाही, त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे। तर पूर्ण पायपुसणी आपली कंप्लीट झाली आहे आणि जसं की मी याआधी सांगितलं आहे, गोल पायपुसणीला आपल्याला फासे लॉक करून सुधागाने शिवावं लागते। इथे मात्र आता बघा लास्टची स्टेप आपल्याला बघायची आहे, फासे लॉक कसे करायचे। याआधीसुद्धा फासे लॉक करण्याचा स्पेशल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तरीसुद्धा इथे बघा मी आता हा पॉईंट परत एकदा क्लिअर करते। बघा दोन फास्यांमध्ये एकाच वेळेस मी सुई टाकली आणि दोन्ही फास्यांमधून याप्रमाणे एक फासा बनवला। आता हा जो एक फासा आलेला आहे तो इथे परत एकदा या सुईमध्ये उतरवून घ्यायचा आणि हा उतरवलेला फासा आणि पुढचा एक फासा, हे दोन फासे परत एकदा सरळ विणायचे। बघा याप्रमाणे आपले फासे लॉक होत राहतात। दोन फास्यांचा एक फासा केल्यानंतर तो फासा परत एकदा सुईत उतरवून घ्यायचा आणि उतरवलेला फासा आणि त्याच्या पुढचा फासा, असे दोन फासे परत एकसाथ विणत जायचे। तर ही सरळ सरळ प्रोसेस आहे। जोपर्यंत आपले पूर्ण फासे सुईत उतरवून दोघांचा एक फासा होत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। आणि त्यानंतर बघा आपोआप आपली सुई जी आहे ती मोकळी होऊन जाते, म्हणजे फासे लॉक होऊन जातात आणि पायपुसणी आपली कंप्लीट होऊन जाते। बघा इकडचे पूर्ण बाजू जी आहे ती लॉक होत आहे याप्रमाणे। दोघांचा एक फासा आपल्याला करायचा आहे आणि पुढे पुढे जाऊन ही पूर्ण प्रोसेस कंप्लीट करायची आहे। आता यानुसार मी पूर्ण फासे लॉक करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। बघा इथे माझे पूर्ण फासे लॉक करून झाले आणि याला बघा किती सुंदर वेणीसारखी डिझाईन आलेली आहे। फासे टाकले इकून सुद्धा बघा वेणीसारखी डिझाईन दिसते आणि दोन्ही साईडला आपण शेवटचा फासा फक्त उतरून घेतला त्याच्यामुळे सुद्धा कडेनेसुद्धा वेणीची डिझाईन आली आहे। दोन्ही कडेने वेणीची डिझाईन आली आहे, म्हणजे आपल्या या आयताकृती पायपुसणीच्या चारही बाजूने आपल्याला बघा किती सुंदर वेणीची डिझाईन आली आहे, त्याच्यामुळे ही पायपुसणी खूप सुंदर दिसते।